टीमचं आव्हान संपुष्टात आले या स्पर्धेमधून. चांगला खेळ त्या संघाने दाखवला परंतु शेवटच्या क्षणी पराभूत झाला होता. परंतु आता सावंदेगावचं आव्हान आता इथे जर जिवंत ठेवायचं असेल तर जरूर या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. इथे देखील चांगला चेंडू एक जरूर आला, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक सिंगल मिळाली धावफलकावरती. आता एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, 12 धावा पाहायला मिळतात, 12 रन्स ऑन अ बोर्ड. चांगली गोलंदाजी, थोडासा दबाव पाहायला मिळतोय कार्तिक इलेव्हन सावंदेवरती. याचं कारण आहे विकेट लवकर बाद झाल्यात, इथे फक्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि प्लेसमेंट भरपूर चांगली, बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, 4 धावेसाठी चौकार. पोहोचला परंतु झेल तिथे झाली नाहीये आणि दोन धावा त्या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट झाल्या. धाव संख्या 2 धावीच्या मदतीनं 18 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 18. चार षटकांचा हा सामना आपण पाहतोय, अगदी दुपारचं सत्र. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये मी सस्ने हार्दिक स्वागत करतोय. चनमान पोगाव त्याचबरोबर आम्हाला सतत नेहमीच सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक नगरसेवक राम पाटील साहेब आणि उद्योजक उद्योगपती तेजेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2021 भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मित्रांनो स्पर्धेचा असा पहिला दिवस आणि अगदी पहिल्या दिवसामध्येच खूप चांगला क्रिकेट, उच्च दर्जाचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. इथे समोर घडले स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो, बॉल मात्र वेगाने फरार होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अजून एक चौकार. क्लास क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतोय आता फलंदाजी करत असलेल्या कार्तिक इलेव्हन सावंदे टीमच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कुठेतरी बॅकफुटला जरूर वाटत होता परंतु त्यानंतर एक अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली, आक्रमक क्रिकेटला सुरुवात केली आणि धावा आता इथे जरूर वेगाने येत आहेत. धावफलकावरती 22 धावा पाहायला मिळतात. विजय बॅट मधन हा चौकार पाहायला मिळाला. मनोज फुल टॉस बॉल, परंतु वेग इतका होता, पेस इतका होता की ते फुल टॉस बॉल कनेक्ट करता आला नाहीये. त्या ठिकाणी सिंगल मिळते आणि धावफलकावरती आता सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे सरकत असताना 23 रन्स ऑन अ बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट आता पास झालेत परंतु ही भागीदारी भरपूर चांगली इथे होत असताना विजय आणि निकेश मध्ये ज्या भागीदारीची गरज होती, ज्या पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिप आता इथे होत असताना. स्विंग यानं मिस, बॉल अगदी आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडासा पाठलाग करण्याचा प्रयत्न, स्वेअर मारा पाहायला मिळाला, अंपायरचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवांतर मिळते धावफलकावरती, अवांतर धावीच्या मदतीनं स्कोर पुढे सरकत असताना 24 धावा इथे लागल्यात. तर कुठेतरी एक सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करत असताना 4 षटकांचा सामना आहे. 40 ते 45 धावा इथं प्रयत्न करतायत. इथे फोर्सिंग स्ट्रोक केलाय, बॉल व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला येतोय, फिल्डर सज्ज आहेत. सिंगल मिळाली आहे, दुसऱ्या धावीचा मानस जरूर झाला परंतु धाडस तिथे होत नाहीये. बघा सुरुवातीला ज्या ज्यावी विकेट पडतात ना त्या त्यावी डाव थोडासा स्लो होतो, इनिंग थोडीशी स्लो होते. याचं कारण काय असतं तर आपल्याला विकेट देखील वाचवायचे असतात आणि धावा देखील बनवायच्या असतात, त्यामुळं
फलंदाज जास्त धोकापत करत नाही, रिस्क घेत नाही, आणि त्यामुळे मी म्हणेल आता एक सावधगिरी बाळगून इथे फलंदाजी करत असताना इथे फाईन लेगचा फिल्डर चांगली जजमेंट, जवळपास मिसअंडरस्टँडिंग जवळपास थोडीशी झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला चांगली जजमेंट पाहायला मिळाली आणि दोन धावा इथे कंप्लीट झाल्यात. मनोज आता निराश आहे आणि का नको निराश व्हायला, तर गोलंदाजी इतकी चांगली करतोय परंतु क्षेत्ररक्षक थोड्याशा चुक्या करताना दिसतात. तसंही चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये, आपण बऱ्याचदा पाहिलंय छोटी छोटी चूक भरपूर महागात पडत असते आणि खास करून क्षेत्र रक्षण करत असताना त्या तुम्हाला चुका मात्र सुधाराव्यास लागतील. अगदी तुमच्या डोळ्यासमोरच ज्वलंत उदाहरण पाहिलं 2021 मध्ये विश्वचषक T20 वर्ल्ड कप पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तो सामना आणि मॅथ्यू वेडची हसन अलीनं ती झेल सोडली शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवरती. इथे झाले फलंदाज धावबाद आणि त्यानंतर मॅथ्यू वेडनं मात्र वेड लावलं होतं अक्षरशः शाहीन आफ्रिदीला. तीन षटकार ठोकत मॅच ती फिनिश केली होती, त्यामुळे झेलाला फार महत्व आहे, क्षेत्ररक्षण फार महत्वाचा डिपार्टमेंट भाग आहे या क्रिकेटचा आपण विचार केला तर. इथे धावपाचा फलंदाज बाद झालाय, भागीदारी खूप चांगली होत होती परंतु थोडीशी मिसकम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्यामुळे एक रनआउट आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. न्यू बॅट्समनही नवीन फलंदाज एंटर झालाय इन ॲट नंबर 6 भावेश कार्तिक 11 साऊंदे टीमचा. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला विजय, ज्यानं वैयक्तिक 13वीच योगदान दिलं आणि चर्चा तीच करत होतो की हे चांगली भागीदारी होती विजय आणि निकेश मध्ये. अशा प्रकारे बाद होणं मी म्हणेल थोडस आपल्या टीमला लॉस्ट असेल. बोलत यार मनोज लोवा फुल टॉस बॉल इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न, साईड स्क्रीन समोर फिल्डर आलेत अक्षरशः अगदी पाहिलं तर लॉंग ऑनला उभे होते आणि जवळपास साईड स्क्रीन समोर तो बॉल रोखला गेला आणि त्या दरम्यान फक्त मिळते एकच धाव आणि धाव फलकावरती मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा षटकाचा खेळ संपलाय 29 धावा. दरम्यान दिनेश चौघुले इथे उपस्थित आहेत. येस वडोनवगरचे दिनेश चौघुले वन ऑफ द स्टायलिश बॅट्समन ग्रेट बॅट्समन वेलकम. विनंती करेन आपण या आमच्या VIP टॅक्स वर येऊन स्थानापन व्हा. सरच स्वागत या स्पर्धेमध्ये. ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. तीन षटके इथे संपलेत आणि 29 धावा धावफलकावरती इथे लागलेत. शेवटचा अंतिम षटक असेल आणि इथं आता कार्तिक 11 सावंदेला 10-15 धावा जोडाव्या लागतील या मॅचमध्ये चांगली टोटल उभारण्यासाठी. आणि या उलट आपण विचार केला तर येवईच्या गोलंदाजानं अंडर 10 7-7 धावा जर खर्च केल्या धावा तर एक चांगली स्थिती मी म्हणेल आणि एक स्ट्रॉंग पोझिशन या सामन्यामध्ये टीम येवईची पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू काय घडेल निश्चितच येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला समजेलच. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. पाणी के बहाने कुछ कहानी भी हो जाय आणि निश्चितच पाणी मी तर म्हणेल एक बहानाच असतो आणि नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे कॅप्टन नेहमीच तो संदेश पाठवत असतो पाण्याच्या बरोबर. आणि आता संदेश काय दिला असावा फलंदाजांना, मी तर म्हणेन जरूर एकच संदेश असेल की अभी बाहेर मारो, षटकार मारा, चौकार मारा, धावा बनवा हा संदेश असेल गोलंदाज. आता शेवटच्या षटकामध्ये प्रतीकचा वापर केला एवई टीमच्या माध्यमातून. उमसईमने लोणार्ड परिसराचा विचार केला तर एक भरपूर चांगला संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि या आता स्पर्धेमध्ये देखील चांगला क्रिकेट इथे दाखवत असताना पहिलाच बॉल स्लोवर आर्म डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर बॉल थोडासा मूव देखील झाला, डॉट बॉलनं सुरुवात केली, विकेट धावपाच्या स्वरूपामध्ये फलंदाज मला वाटतं बास झालाय तिथे.
आणि तसे षटकारांचे हॅट्रिक जर इथं आली तर या पोझिशनला मी म्हणेल एक अविस्मरणीय ते षटकार असतील, कारण गरज आहे संघाला यावी अधिक वेग काढण्याचा प्रयत्न. स्वेअर मारा पाहायला मिळाला, अंपायरचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवांतर धाव आता जोडली जाईल स्कोर कार्ड वरती आणि धावफलक आता एखाद्या विषय मदतीने पुढे सरकत असताना 30 धाव पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत चालू सामन्यामधील विजेता संघ विरुद्ध झोन आंदुरकी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्वेअर मारा, अजून एक वाईट बॉल. कुठेतरी फलंदाजाची शरीर यष्टी पाहिल्यानंतर गोलंदाज घाबरलाय की काय, भरपूर लांब टाकतोय. क्षमता जरूर आहे, कारण एक पुराने शावल पुराणी तलवार आहे अभिमन्यू. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, खूप क्रिकेट खूप वर्षांपासून या सावंत टीम साठी ज्यानं खेळलं. यावेळेचा बॉल अगदी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. ओव्हर थ्रो, दोन धावा कम्प्लीट आणि दोनच धावा मिळतील, कारण अगदी समोर पाहिले तर अभिमन्यू धावतायत. थोडीशी धावण्यामध्ये मी म्हणेल अडचण येताना दिक्कत, फिटनेस फार महत्वाची असते, हेल्थ इज अ वेल्थ असं म्हटलं जातं. आरोग्य मग धनसंपदा, तुमचं आरोग्य उत्तम ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जातं. याच दरम्यान निलेश पाटील यांचं आगमन, सर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यावी बॉल जरूर निर्धावाला असं वाटलं, परंतु यष्टी रक्षकानं केली चूक आणि एक धाव त्या दरम्यान झाली कम्प्लीट आणि धावफलकावरती एका धावीच्या मदतीनं आता 34 धावा पाहायला मिळतात. षटकार जर या ठिकाणी भावेशनं ठोकला तर 100 रुपयांचं कॅश प्राइस. नाही, बक्षिसांचं आज खऱ्या अर्थानं वर्षाव झालाय. ज्यावेळी बिनार खेळत होती, ज्यावेळी गोरसे खेळत होती, आता सावंते खेळतीय. याच विभागामधले संघ आहेत आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आले. तिथे अलॉंग दी कार्पेट बॉल मिड विकेटला आला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अजून एक फलंदाज बाद. इथे धोकादायक प्रयत्न मी म्हणेल केला गेला आणि स्वतःची विकेट फेकली आहे. लागणार हा पाचवा झटक्या टीम कार्तिक इलेव्हन सावंतेला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा. शेवटचा अंतिम षटक इथे मार्गस्थ असताना पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी. कार्तिक इलेव्हन सावंदे जर हा सामना जिंकतोय तर जेवणाची सोय होईल भारत पाटील यांच्याकडनं. संधी आहे या भी, मात्र शपल क्रॉस झाले ऑन साइडला. लॉंग लेगला फिल्डर आहेत, चांगला स्ट्रोक आला परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या एखादा विषय मदतीनं आता पुढे सरकत असताना 36 धावा, 36 रन ऑन बोर्ड. यावेळेचा बॉल ब्लाइंड स्विंग, डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न केला आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या डावाचा खेळली ते संपलाय आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 36-37 धावसंख्येचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी एवईला. या युक्यात जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत एक सुमधुर संगीत, कम ऑन डीजे.
निर्धारित चार षटक मध्ये आपल्या धावपळीकर धावा झळकल्या होत्या, त्या 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गावदे येऊ या संघासमोर। गावदे येऊ संघाकडून आकाश आणि राहुल हे सर्वजोटे मैदानामध्ये उतरलेले आहे। तर गोलंदाजीला सुरुवात करेल सावंती संघाकडून निकेश। निकेश आपल्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आदळण्यासाठी सज्ज होतोय। सामना करेल फलंदाज आकाश। पहिला चेंडू समोर खेळलेला आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतो थोडासा पंपलिंग पाहायला मिळतंय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जिथे एक धाव होती तिथे दोन धाव पूर्ण करतात फलंदाज। या दोन धावीने अकाउंट ओपन होते गावदे येऊ संघाचं। दोन धावीने अकाउंट ओपन करतोय वैयक्तिक आपलं आकाश। आपण पाहतात स्वर्गीय महेश बारशे स्मृती चषक 2021 महेश बारशे आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉलर हेड डाऊन दी ग्राउंड हा फटका जाईल स्टेट लॉंग ऑफ रिजन मधून सेमाफार चौकार। अतिशय देखना चौकार आपल्याला पाहायला मिळते। चौकाराने धावसंख्या येतो आकार धावसंख्या 6। यावेळी लिपले आणि मिस अप्रतिम चेंडू ऑफसाइड ऑफस्टम्प चेंडू आतला होता सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये। चांगली वापसी करताना गोलंदाज निकेश। आव्हान येते 37 धावांचं आतापर्यंत धावपळकर ओपन पाहते धावा 6। यावेळी डाऊन दी ग्राउंड फटका लॉंग ऑफ लॉंग यांच्या मध्ये एक खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि चिरू जाईल सीमा पार 4-2 साठी चौकार। पावप्लेचा षटक मार्गस्थानी पावप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाज करताना गोल फलंदाज आकाश गोलंदाज निकेश याच्या विरुद्ध। दोन्ही संघांना पॅनलाइज केलेली आहे, पेनल्टी दिलेली आहे। यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू झालेला डीप कव्हर रिझन मधून सीमा पार आणखीन एक चौकार। लेट रिपोर्ट 12 पॅन केला होता आणि 12 पॅन हे ड्रेसिंग मध्ये नव्हता म्हणून दोन्ही संघांना प्रत्येकी 2-2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे। निखिल येतोय गोलंदाजी मार्गवर निखिल सोनावणे। एक मजबूत सुरुवात आपण बघतोय येऊ या संघाची कारण 37 लक्ष होतं लक्षात घेता मेंडरी पावतेच्या षटकामध्ये आकाश याची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळालेली आहे।
त्याच्या इनिंग मध्ये तीन चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यापैकी दोन चौकार तर बॅक टू बॅक चेंडूंवर त्यांनी झळकवले होते. निखिल गोलंदाज मार्ग येतोय. सामना करे फलंदाज राहुल. यावेळी स्कोर अपेक्षित चेंडूला खेळून काढलेला आहे. डीप मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय स्क्वेअर लेगला. तोपर्यंत फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धाव संख्या एका धावीने आवडून झाली ती दाबोलकर 15 धावा. या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसीच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या स्पर्धेमध्ये ओमशाई डीजे प्रोपरेटर चिंतामण केने यांच्याकडून चौकार षटकार आणि विकेट नंतर आकर्षक धून पेश केल्या जात आहेत. आपण जो सामना पाहतोय एवी विपक्ष सावंत या दोन संघामध्ये सदुतीचं लक्ष आहे. आणि सदुतीच्या लक्षाचा अगदी योग्य तो पाठलाग एवही संघाकडून केला जातोय. कारण दोन्ही सलामीचे फलंदाज अजून मैदानामध्ये आहेत. ब्रेक थ्रूची नित्यांत आवश्यकता असणाऱ्या सावंदे संघाला जर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान त्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दोन क्षेत्रक्ष विश्वमध्ये एस्ट्रक्षेच्या मागे थंडमॅन फायनल आपण पाहू शकता. इतर क्षेत्रक्ष डीपमध्ये खोलवर तैनात केलेले आहेत. यावेळी अप्रतिम चेंडू अतिशय सुरेख चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रक्षेच्या जातीमध्ये. ऑफस्टू ऑफस्टम चेंडू हाताला तो गोलंदाज निखिल यांनी. आणि अशा चेंडू हाताळण्याची आवश्यकता आहे सावंत संघाला जर धावांवर ब्रेक लावायचा असेल तर. यावेळी स्वतःच्या फळतामध्ये प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. धाव संख्या उठून झाली ते धावपलीकडे 17 धावा. निखिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला मेडिकल रिझन मध्ये टोलला आहे. शॉर्ट मेडिकल रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील केला जाईल थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि तोपर्यंत फलंदाजाला दोन धावा घेण्याची संधी मिळते. या दोन धावीने संघाची धावसंख्या उठून झाली ती धावपलकावर 19 धावा. हळूहळू विजयाकडे अगोगूच करताना आपण पाहतोय तो येऊ या संघ. कारण जमेची बाजू आहे. कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. एका विकेटचं पतन इथे झालेलं नाही. चांगल्या स्थितीमध्ये सध्या गावदे येऊ या संघ. यावेळी अप्रतिम फटका. मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज बाद. आकाश यांनी बाद होण्यापूर्वी 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. चांगली फलंदाजी आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय मनोज. निखिल सोनावणे गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज. ऑफ साईडला आपण बघितलं तर पॉइंट कव्हर वाडेश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. यावेळी चेंडूला फेरकॉन दिलेला आहे. लॉंग लेग रिझनमधून चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय हा षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडे मारते आणि धावसंख्या 6 ने ओढून झाली ती धावपलकावर 25 धावा 25. या षटकरच्या मदतीने राहुल पुजतो वैयक्तिक 7 या धावसंख्यावर. आकाश यांनी चांगलं फाउंडेशन
निर्माण केलं होतं, 18 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये 3 चौकांचा समावेश होता। चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय गावदेव येऊ या संघाला, आणि इथून कुठेतरी वापसी करावी लागेल सावंत संघाला। हा सामना जर जिंकायचा असेल तर पाहिजे गोलंदाज गोलंदाजी मार्गावर मारता क्या न करता अभिमन्यू पाटील स्वतः गोलंदाजी मार्गावर येतोय। अनंत केने भावाले आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी टायचं यायचं आहे, आपलं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। आपल्याला खास आमंत्रित केलं जात आहे सुदर्शन शेळके यांच्याकडून, तसेच वडूनगरचे दिनेशजी चौगुले आपणास विनंती असेल आपण यायचं आहे चॅलेंज एक्सप्रेस वडूनगर एक्सप्रेस। यावेळी मोठा फटका हवाई फायर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार। धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपळकर 31 धावाने, या षटकानंतर फक्त 6 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेव येऊ या संघाला। विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे गावदेव येऊ या संघ। अभिमन्यू पाटील गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंचांचं वायरचा शेर येतो, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय। 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदे येऊ या संघाला। पावलांचा वापर खेळण्याचा प्रयत्न आणि एसटी चिच्या रूपाने फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न तिथे एसटी रक्षकाने केला होता। फक्त 5 धावांची ती आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। यावेळी चाबुक शॉट विजय फटका आणि अशा प्रकारे सॉरी एक धावेची आवश्यकता आहे कारण स्कोर लेवल झालेलं आहे, फक्त एका धावीने दूर एवढी संघ। तर अशा प्रकारे हाच सामना गावदे येवई संघाने जिंकलेला आहे। अभिनंदन गावदे येवई अँड हार्ड लक कार्तिक इलेवन सावंत, हार्ड लक अभिमन्यू पाटील। तर येवई संघाचा संघ नायक आणि